हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? तर या यूट्यूबमध्ये ना तुम्ही अजिबात कोणावर विश्वास ठेवू नका. जर तुमच्या समोरच्या व्यक्तीचं एखाद्याच्या चॅनल 1-1.5 लाखावर गेलं आणि 20-30 हजारचा सबस्क्रायबर आला आणि बोलला, दादा तुम्हाला तुम्ही विकायला आवडता, तुमचा आटापत घ्या, माझ्या बायकोनी तुम्हाला भाजी करून पाठवली, खावा, मस्त आहे, झणझणीत आहे, तर अजिबात खाऊ नका. त्यांच्याशी दूरच राहा, कारण असे लोक आहेत ना तुमचा भरपूर फायदा घेतात. भरपूर म्हणजे भरपूर. मला कशा ओळखलं माहिती आहे का? माहिती आहे ना, यूट्यूबमध्ये ना एक युवक दादा आहे, म्हणजे त्यांना युवक दादा म्हणतात. त्यांच्या चॅनलचं नाव काहीतरी आहे, मला माहीत नाही, क्रेझी कुडी फिशिंग काहीतरी त्यांचं चॅनलचं नाव आहे. सो ह्या दादांचं काय झालं, म्हणजे आता 9 दिवसा अगोदर काही व्हिडिओ येतात आहेत, त्याच्या अगोदर 1 महिन्याचे व्हिडिओ होते, म्हणजे त्यांचे व्हिडिओ कंटिन्यू नव्हते. आणि त्यांचा 1-2 व्हिडिओ मी पाहिले की त्यांचं ना पाय पूर्ण फ्रॅक्चर झालेलं आहे. पाय पूर्ण फ्रॅक्चर झालेला आहे त्यांचा आणि त्यांना नीट उभं राहतासुद्धा येत नाही आहे. तर मला प्रश्न पडला आहे, यूट्यूबमधले त्यांना जे लोक दादा दादा करायचे ते गेले कुठे? कुठे गेले ते लोक? कुठे आहेत ती लोक की त्यांचं चॅनल वाढवायचं होतं, चॅनल पुढे करायचं होतं? आता मला माहिती आहे ते फोन बिन करतील तर आपल्याला दाखवणार नाही, परंतु ते कुठे असतील ना? त्यांच्या घरी तर गेले जाऊन एक व्हिडिओ तर काढला असता, ते पण नाही. तुम्हाला समजलं ना की यूट्यूबमध्ये सगळं जे लोक जे आहेत ते फक्त आणि फक्त फायदा घेण्यासाठी असतात. कोणीसुद्धा असो, हा असो, तो असो, ती असो, कोणीसुद्धा असो, तुमचा जर कोणी फायदा घेत असाल तर त्यांना तुम्ही दूर करा, त्यांना अजिबात जवळ घेऊ नका, कारण ही दुनिया आहे, हे स्वार्थी लोक आहेत. बायका बायकामध्ये असं काही नसतं, हे काही पुरुष असतात ना लबाड असतात, तर हे लबाड कोल्हे असतात. तसंच या युवक दादाचा फायदा घेतला आपल्या त्या परातने, सुष्मित परात याने घेतला. अंदाज तर तुम्हाला लागला असता त्या सुष्मित परात कोण असेल. सुष्मित परात तोच हो, त्याने काळा कोंबडा दाखवला होता आणि त्याच्यानंतर जिवंत दाखवला होता आणि त्याच्यानंतर त्याने काय केलं, तो त्याची भाजी दाखवली, जिवंत निवटे दाखवली, त्याची भाजी दाखवली, त्याचे फ्राय दाखवलं, त्याची भाजी दाखवली. ते पण त्या युवक दादानेच पकडून आणले होते, त्या त्याच्या बायकोच्या हाताचं खायला पाहिजे होतं. अशा लोकांना का तुम्ही जवळ करता हो दादा? मला तर काही समजत नाही. आता तुम्ही त्या एकट्या त्या रूममध्ये आहात, एकटे त्या रूममध्ये पडलेला आहात, तर तुम्हाला तिथे बघणारं कोण नाही, मला तर एवढं फील झालं. एवढं मला फील झालं ना, त्याचा त्या दादाचा पाय मोडलेला आहे. त्याचं चॅनल माझ्या प्रकारे 3 लाखावरती आहे त्याचं चॅनल, पण एकही युट्यूबरच्या व्हिडिओ चॅनलवर जे आहे आता स्पेशल मोठे मोठे युट्यूबर आले, मला कोणाच्या चॅनलवर ह्या दादाच्या विषयी एक खबर नाही म्हणजे ऐकायला भेटली. युवक दादाचं मला पुष्कळ वाईट वाटतं. तेच ह्या लोकांना जर पब्लिसिटी करायची असेल ह्यांच्या मसाल्यांची, तर हे लोक ते F4 फावड्याला बोलवतात घरात. हां, 1 वर्षाचा व्हिडिओ आला समोर मला, F4 फावड्याला त्याच्या घरी बोलवलं होतं आणि तिथे खायला प्यायला मस्त दिलं होतं. हे लोकं आली होती, 1 ओटीसुद्धा भरली नव्हती या परातच्या बायकोने, 1 ओटी पण भरली नव्हती तिला. आणि त्याच्यावर तिने त्या F4 फावड्याच्या बायकोने मसाले आणले होते, हे घ्या मसाले आणि एकदा रेसिपी करा. तर या परातची बायको म्हणते, आम्हाला आवडला ना तर मी करेन आणि आम्हाला आवडला ना. अरे तू कोण महाराणी होऊन गेली का ग? दुसऱ्यांचं आवडला काय नाही आवडला काय नाही म्हणते तू. मग सांगून टाकलं त्या दिवशी एकदा व्हिडिओमध्ये, याच्यामध्ये शेंगदाण्याचं कुटाचंच आहे. ओ माय गॉड, इज्जत काढली व्हिडिओमध्ये, इज्जत जी होती ती काढली. म्हणजे ह्यांची रेसिपी छान आणि दुसऱ्यांची रेसिपी असं आहे. मग कोणीतरी कमेंट केली की हे भाईले हे आता ह्या लोकांना काय झालं, सगळीकडे ना फूडचं म्हणजे पुढचं नाही हो, फूड खायचं, फूडचं ना खाय, फूडचं हॉटेल काय म्हणतात ते, छोटं घरातूनच केलं हे लोक, काय झाली फेमस झाली, लोकांनी जेव म्हणजे ऑर्डर केली थाल्या बिल्या,
आणि ह्या लोकांनी ना फक्त पॉझिटिव्ह दाखवलं, बोलले होते की आम्ही नेगेटिव्ह पण दाखवणार, पण नेगेटिव्ह अशा प्रकारे दाखवलं की तुम्ही विचार नाही करू शकत. तर एका लेडीजचं कमेंट आली त्याला, त्या परातला आली की तुम्ही ना पैसे घेतात आणि ना भा म्हणजे देत नाही, पुष्कळ कमी करतात. मग ह्या लोकांनी सगळे रिव्ह्यू दाखवायला स्टार्ट केले. अरे 100 एकाला जर आवडलं नाही तर ते पण बॅड रिव्ह्यू झाला ना. आणि त्याच्यावर म्हणतात ह्यांनी आमच्याकडे घेतलंच नाही. मग त्या बाईंनी जर घेतलं असेल, नाही घेतलं असेल, तर ती खोटं कशाला बोलणार, तिला वेड लागलं आहे का. मग ह्यांनी बघितलं की तिथं म्हणजे सगळ्यामध्ये बॅड कमेंट्स होते. अरे तुम्ही बॅडसारखे व्हिडिओ काढले तर त्याला बॅडसारखे कमेंट येणार की नाही. मग ते तुमचे अंधभक्त नाही आहेत हो, त्याच्यामुळे ते बॅड कमेंट करतात. बॅड कमेंट म्हणजे शिव्या नाही घातल्या असतील त्यांनी, त्यांनी सांगितलं बरोबर, त्यांना नाही आवडलं, कमी आलं तर कमी आलं बोलणार. तुमचा मी एक व्हिडिओ बघितला होता, टोपामध्ये भरून तुम्ही भाजी बनवली, पण जेव्हा तुम्ही सर्व करायला गेला तर ती भाजी त्याच्यापेक्षा खाली गेली होती. आणि तुम्ही म्हणतात की आम्ही ना कस्टमरचं जेवत नाही, आमचं वेगळंच असतं. चला लफंगी आहेत तुम्ही, खोटे खोटे बोलतात. असाच फायदा तुम्ही त्या योगदादाचा केला. ते खेकडे पकडायला गेले पाण्यामध्ये, ते निवटे पकडायला नेलं, त्याला चिंबोऱ्या पकडवल्या त्याच्याकडून, हां कसं पकडायचं, त्या बिचाऱ्याने तुम्हाला A to Z मदत केली. आणि तुम्ही काय केली त्याला, त्याला एक फोन केला का, फोन केला असेल तर चालेल मी म्हणते, एक व्हिडिओ टाकला का तुमच्या व्हिडिओ चॅनलवर की दादा कुठे आहेत, काय परिस्थितीमध्ये आहे. मला तेवढं फील झालं, तो बिचारा एकटा त्या बाथरूममध्ये जाऊन कपडे धुतो. आता मी सांगत नाही की तुम्ही जावा कपडे धुवा त्याची, पण एक तुम्ही जाऊन तिथे जाऊन व्हिडिओ तर काढायला हवा होता की तो कसा आहे आणि काय करत आहे. कोणाच्याही व्हिडिओ म्हणजे चॅनलमध्ये जे फिशिंगचं असं करत आहेत, म्हणजे मेन तर ह्या परातने दाखवायला पाहिजे होतं की बघा आमच्याबरोबर जे होते दादा त्याची तब्येत बरी नाही आहे. मग तुमच्या बायकोच्या हातची थाळी न्यायला पाहिजे होती त्याला जेवायला. माझी बाई तुमची बोलतात ना, तुमची बायको ही थाळी बनवते, ही थाळी बनवते, ती फाळ फक्त पैशासाठी का, त्या बिचाऱ्याला न्यायला नाही हलं का तुम्हाला. तर शेम ऑन यू ॲज अ यूट्यूबर, तुम्ही फक्त पैशाचं आणि पैशाचं बघतात. तो बिचारा तिथे पडला आहे तो युवक दादा. मी या युवक दादाची व्हिडिओ ना इतकं टाईमपासून बघते, आणि ह्याच्या व्हिडिओमध्ये हे ह्या परात आला होता. परात म्हणजे तो काळा कोंबडा दाखवला होता ना, हां निवट्या जिवंत निवट्या पण दाखवल्या होत्या याने. ओ माय गॉड, ह्या लोकांना कसं होतं हे सगळं खायला मला काही समजत नाही. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक शेअर कमेंट करा. आणि जर तुम्ही माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि मी जे काही बोलत आहे ना ते तुम्हाला पटत असेल तर नक्की कमेंट करा, कारण हे जे आहे यूट्यूबमध्ये आहेत ना सगळे मतलबी लोक आहेत बरं का, सगळे मतलबी, कोणी कोणाचं नाही. जसं चॅनल मोठं होणार, तुम्ही जशी गोडगोड बोलणार तर तुम्हाला घरात बोलवणार, आणि मग तुमचे जर सबस्क्रायबर मोठे असतील म्हणजे तुमचं चॅनल मोठं असेल तर ह्या लोकांना भेटेल. असा हा लोभ लोभीचा दुनिया आहे, लोभ आहे सगळ्या लोकांना, फक्त डॉलर दिसतात डोळ्यासमोर, बाकीचं काय नाही. त्यासाठी जे तुमचे दोस्त आहेत तेच दोस्त ठेवा, त्याच्यावरती यूट्यूबवरचे दोस्त अजिबात बनवू नका. मला तर हे यूट्यूबमधले व्हिडिओ बघितल्यानंतर आता डोक्यात प्रकाश पडला की कोणी कोणाचं नाही आहे. तर चला मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी व्हेरी व्हेरी मच थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि काय करा कमेंट करा. बाय बाय.